गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला, त्याचा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे। गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारात बेणकुळे नगर येथे प्रथमेश रतन खेर या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। प्रथमेश हा अबोना येथे डी फार्मचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार प्रथमेश खेर हा डीजीपी नगर येथील रहिवासी आहे। तो अबोनाला डी फार्मचे शिक्षण घेत होता। या भागामध्ये काही नागरिक फिरत असताना त्यांना दुचाकी आणि एक बॅग व्यवहारस अवस्थेत पडलेली दिसली। थोड्या अंतरावर पाहिले असता निर्जन स्थळी एक मृतदेह असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तत्काळ ही घटना पोलिसांना कळविली। मृतदेहाच्या अंगावर खळचटल्याच्या खुणा मिळून आल्यात। पोलिसांनी या युवकाच्या कुटुंबियाशी संपर्क साधला आहे। तो अबोनाला गेला होता तर या ठिकाणी पुन्हा कसा आला असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून या युवकाचा खून झाल्याचं अहवाल स्पष्ट झाला आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुड्डू शेख, दिशानु, नाशिक।